आवाज लोकशाहीचा मध्ये आज आपण पाहणार आहोत भंडाऱ्यातील नागरिकांच्या समस्या नेमक्या काय आहेत, पाहूया. आवाज लोकशाहीच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघूया भंडारा जिल्ह्यातील भेल प्रकल्पाची कहाणी. या प्रकल्पाची पायाभरणी 2013 करण्यात आली होती, मात्र अजूनपर्यंत या प्रकल्पाला सुरुवात झालेली नाही. तर येथील लोक म्हणतात ह्या प्रकल्पासाठी 500 एकर जमीन हस्तांतरित करण्यात आली, मात्र अजूनपर्यंत या प्रकल्पाला सुरुवात न झाल्याने येथील शेतकरी आता आपल्या जमिनी वापस मागायला लागले आहेत. अन्यथा ह्या भेल प्रकल्पाला चालू करावे किंवा आमच्या शेतजमिनी आम्हाला वापस करावे असे या येथील शेतकऱ्यांची मागणी उठत आहे. मला ही अशी होती की भेल प्रकल्प जेव्हा मुंडीपारात आला तर काहीतरी आम्हाला रोजगार भेटल, पण इथल्या बेरोजगाराच्या तोंडाला पुसलेलं पानं आहे हे. आमचे बेरोजगारीचे हाल झाले, आमची शेती गेली, शेतीचे हाताचे मशागतीचे काम तेही गेले. 10 वर्षापूर्वी आपल्या मुंडीपार येथे भेल प्रकल्प आलेला आहे, त्यावेळेस प्रफुल्ल पटेल गोंदिया हे खासदार होते. त्यांनी ह्या 10 वर्षामध्ये काहीच प्रगती केलेली नाही आहे. त्यांच्यानंतर सुनीलजी मेंढे खासदार झाले आहेत, त्यांनासुद्धा पाहिलाच नाही आहे ह्या भेलकडे अजून डोकावून सरी. आणि आमच्या गावावर एवढी पाळी आली आहे का खूपच, रोजगार अजून नाही, आमचे पोरं बारं सब थकीत पडलेले आहेत. फार बेरोजगारी तर आहे ह्या गावामध्ये. इथून मुलं बाहेरगावी रोजगारासाठी जातात, ही फार मोठी शोकांतिका आहे. अजून 19 तारखेला इतर आता इलेक्शन येत आहे लोकसभेच्या. आम्ही लोकसभेच्या इलेक्शनला बहिष्कार घालण्याचा मनावर म्हणजे ठाम मनावर लावून घेतलेला आहे. जवळपास 500 एकर जमीन अधिग्रहण करूनसुद्धा शेतकऱ्यांच्या हातचा रोजगार हिरावून दुसरा रोजगार मिळेल या आशेवर आम्ही ही जमीन दिली होती, परंतु दोन्ही रोजगार हिरावून आम्हाला अजूनपर्यंत रोजगार मिळालेला नाही. व राजकीय नेत्यांनी फक्त आपला स्वार्थ साध्य करण्याचा इथं धंदा पकड हा धन व्यवसाय पक यांनी पत्करला आहे. तरी रोजगार नसतील देत किंवा उद्योग नसतील उभारत तर आमच्या शेतजमीन आम्हाला परत कराव्या ही आमची मागणी आहे. सुशिक्षित बेरोजगारांना हे प्रबोधन दिले की तुम्हाला भेल प्रकल्प चालू करू. आता निवडणूक तोंडावर येत आहेत ना, आता हे आम्हाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. 10-15 वर्ष झाले, अजून काही काम चालू झालेलं नाही. हा फक्त वॉल कंपाऊंड बनवून ठेवले आणि आता आमच्या जमिना अंदर बंद करून ठेवले आहेत. आता मतदान आहे सामने, काहीच कोणी बघत नाही आहे. आणि हे भेल प्रकल्प चालू नसतील करत तर आमच्या जमिनी परत कराव्या, नाहीतर मग सगळ्यांना रोजगार द्यावा. शोकांकितीची गोष्ट आहे की 2-2 धुरंधर नेते इथं असून भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांची अशी अवस्था, यांच्यावर मोठी शर्मेची गोष्ट आहे. तर यांनी हा भेल प्रकल्प चालू करावा, नाहीतर आमच्या जमिनी आम्हाला परत कराव्या, की जेणेकरून आम्हाला रोजगार तर मिळेलच मिळेल, किंवा आमचे मुलंबाळं जे आहेत ते उपाशी राहणार नाही. आता आम्ही दुसऱ्या स्वाधीन झालो, जमिनी एक तर गेल्या आणि एक तर आम्ही वनवानी फिरत आहोत. आम्हाला एकच मागणी आहे नेत्यांची की जे कोणी असतील की त्यांना भेल कंपनी चालू करावे, अन्यथा आमच्या जमिनी वापस करावे. त्यांनी असे आश्वासन दिले का आम्ही रोजगार देऊ, शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ, आरोग्य सेवा उपलब्ध करून देऊ आम्ही, असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिला होता. आणि त्यांनी त्याच्यावर आमचे जमिनी घेतला तर त्यांनी ते पूर्ण न करता त्यांना आम्हाला खोटं आश्वासन दिलं आणि त्यांनी हे प्रकल्प चालू करावा. 2024 निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत आणि येथील गावकऱ्यांनी आता निवडणुकीवर बहिष्कार करण्याचा विचार केलेला आहे. तर आता या भेल प्रकल्पाला कुठंतरी चालना मिळेल काय, आणि हा भेल प्रकल्प भंडारकरांची आशा पूर्ण करेल काय, बेरोजगारांना रोजगार मिळेल काय, याकडे आता सगळ्या गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सर्वर शेख, लोकशाही मराठी, भंडारा. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.